हाय फ्रेंड्स नेहमीप्रमाणेच आजसुद्धा मी तुमच्यासोबत खूप साऱ्या टिप्स घेऊन आलेली आहे ज्याने तुमची रोजची कामे नक्कीच हो हलकी होणार आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींसोबत शेअर करा आपण कोथिंबीर आणतो मार्केटमधून आणि ते बरेच दिवस टिकावी असं आपल्याला वाटतं पण ती पिवळी पडते किंवा असं नाचल्यासारखी होते सडल्यासारखी होते किंवा सुकल्यासारखी होते तर असं होऊ नये त्याच्यामुळं काय करायचं तर कोथिंबीर आणल्यानंतर लगेचच अशी ती स्वच्छ अशी निसायची आणि जर समजा कोथिंबीर खूपच कोवळी आणि ताजी असेल तर त्याच्या काड्या बऱ्यापैकी घ्यायच्या आणि जर थोडीशी जाडसर असेल तर फक्त पानं घ्यायचे आणि नंतर ती अशी थोडीशी पसरून ठेवायची एका मोठ्या ताटामध्ये व्यवस्थित अशी ती सगळ्या साईडनं थोडीशी पसरून ठेवायची कारण याच्यामध्ये आणल्या आणल्या थोडस असं नमपणा असतं असतो थोडीशी ओलसर असते मग ती अशीच जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर ती लवकर सडते आणि नाचते पण त्याच्यामुळं अशी ती पाच ते दहा मिनिट आपण खाली फॅन खाली किंवा अशी घरामध्येच थोडीशी ठेवायची हवेला आणि हे असं थोडंसं हवेला ठेवल्यानंतर त्याचा नमपणा थोडासा कमी झाल्यानंतर एका प्लॅस्टिकच्या एअरटाईट अशा ता कंटेनरमध्ये ते आपण भरणार आहोत पण भरण्या अगोदर याच्यामध्ये आपण घ्यायचं एक टिश्यू पेपर खालच्या साईडला पूर्ण पसरून घ्यायचा सगळ्या साईडनं आपण अशीच जर भरली तर ते पूर्ण असा डबा घामेजल्यासारखा होतो त्याला पाणी सुटतं डब्याला आणि मग त्याच्यामुळं कोथिंबीरमध्ये पण पाणी जातं आणि ती लवकर सडते आणि अशी ठेवायची आणि वरून पण या झाकणा झाकण लावण्या अगोदर पण याच्यावरती असं एक पेपर आणखीन एक ठेवायचा तुम्ही न्यूजपेपरसुद्धा याच्यासाठी वापरू शकता आणि याचं गच्च असं झाकण लावून टाकायचं न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपर असं ठेवून सगळ्या साईडनं आणि आता तुम्ही ही फ्रीजमध्ये किती जरी दिवस एक एक महिना जरी ठेवली तरी सुद्धा अशी आहे अशीच राहते अजिबात खराब होत नाही हिरवी गार आणि ताजी राहते आणि याचा वास पण आहे तसाच राहतो तुम्हाला रोज उपयोगी पडेल अशी टीप आवडल्यास लाईक नक्की करा तर याच्यानंतर हे डस्टबिन तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण डस्टबिनमध्ये खूप कचरा भरला ओला असो किंवा सुका असो खूप घाण वास येतो दुर्गंधी सुटते घरामध्ये सुद्धा दुर्गंधी येते डास होतात बाकीचे पण खूपच आजार पसरण्यास मदत होते या डस्टबिनमुळे फक्त मग या डस्टबिनमधून घाण वास येऊ नये याच्यामुळं मी खूप छोटे असे दोन उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे तुम्ही सहज घरी करू शकता तर सगळ्या सुरुवातीचा उपाय अशा पद्धतीचा परफ्यूम किंवा डिओ घ्यायचा जो कोणता तुमच्याजवळ असेल तो घ्यायचा आणि असं टिश्यू पेपर घ्यायचा तुम्ही न्यूज पेपरसुद्धा वापरू शकता किंवा कॅरी बॅगसुद्धा वापरू शकता आणि याच्यावरती असं हे स्प्रे करायचं थोडंसं हलक्या हाताने आणि टिश्यू पेपर असा आहे असा याच्यामध्ये ठेवायचा बऱ्याच वेळेस काय होतं कचऱ्याची जी काही गाडी येते ती खूप उशिरा येते मग अशा वेळेस हा उपाय खूप उपयोगी पडतो तुम्हाला आणि आता याच्यामध्ये नंतर कचरा भरायचा आणि अर्ध्यापर्यंत भरल्यानंतर परत सेम असंच करायचं आणखीन थोडीशी आणखीन एक दोन टिश्यू पेपर घेऊन तसंच करायचं सेम याच्यानंतरचा उपाय आपण वापरणार आहोत बेकिंग सोडा तुम्हाला तर माहितीच आहे बेकिंग सोडा खूपच दुर्गंधी घालवण्याचं काम करतो तर हा काहीच नाही फक्त आपल्या हातामध्ये घेऊन थोडासा असा पसरून सगळ्यात खालच्या तळाशी असा टाकायचा आणि नंतर याच्यामध्ये कचरा भरायचा तर ह्या हा बेकिंग सोडा पूर्ण याची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो तुम्ही नंतर अर्ध्यापर्यंत भरल्यानंतर परत सेम असंच करायचं थोडासा आणखीन सोडा घ्यायचा आणि पूर्ण या बकेटीमध्ये टाकायचा डस्टबिनमध्ये तर याच्यानंतर आपण ब्लाऊज जे असतात आपले जुने असतात खूप ठेवणीतील ब्लाउज असतात मग या ब्लाऊजला सगळं छान असतं फक्त याचे जे काही लॉक असतात हुक हुक जे काही असतात त्याला थोडासा गंज चढतो किंवा काळे पडतात थोडासा कलर बदलतो मग ते आपल्याला वेगळंच वाटतं मग असं काहीच होऊ नये त्याच्यामुळं मी खूप छोटासा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आज आवडला अस लाईक नक्की करा तर त्यासाठी मी घेतलेली आहे नेल पेंट तर नेल पेंट शक्यतो जे काही ब्लाऊज आहे त्याच्या कलरचीच घ्यायचा प्रयत्न करायचा नसेल तर कोणती वापरू शकता तर माझ्याकडे येथे होती मॅचिंगची त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे आणि हे थोडी थोडी अशी त्या हुकावरती लावायची वरच्या आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला पण याच्याने काय होतं जो काही गंज चढलेला असतो किंवा या हुकाचा जो काही कलर बदललेला असतो तो, तो दूर होण्यास मदत होते आणि दिसतं पण छान हे आता थोडंसं पाच मिनटामध्ये सुकल्या जातं तर पूर्ण हे सुकून घ्यायचं आणि हे हे ब्लाऊज असं जुनं आहे असं पण वाटणार नाही याचे हुक जुने आहेत असं पण वाटणार नाही आता तुम्ही हे ब्लाऊज पण किती पण जुनं झालं तरी सुद्धा घालू शकता अजिबात हुक याचे घाण होणार नाहीत आणि कलर पण बदलणार नाहीत घरी नक्की ट्राय करा आवडल्यास मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर याच्यानंतरची टीप अशा पद्धतीचे टिकली पॉकेट ठेवणीतील असतात खराब झालेले असतात आणि याचा जो काही चिकटपणा असतो तो पण खूप गेलेला असतो जुने पाकिट असल्यामुळे लगेचच पडतात टिकली लावली की एक तासभरामध्येच लगेचच गळून पडते तर असं होऊ नये त्याच्यामुळं मी छोटासा उपाय सांगणार आहे तर टिकली आपल्याला आवडत असते ही ज्या साईजची टिकली किंवा ज्या डिझाईनची टिकली आपल्याला हवी असते नेमकी तीच टिकली लवकर गळून पडल्या जाते तर यासाठी मी घेतलेलं आहे फ्रीजमधील एकदम थंड पाणी खूपच थंड असावं फ्रीजरमधील असेल तरीसुद्धा चालतं तर यावरती काय करायचं एक टिकली काढायची पाकिट या पाकिटची आणि फक्त या ग्लासाला अशी लावायची एकदम असं हलक्या हाताने अशी लावून घ्यायची आणि लगेचच आपण लावल्याबरोबर लगेचच ही टिकली अशी लगेच काढून घ्यायची आपण एक पाच ते दहा सेकंड ठेवायची आणि लगेचच काढून घ्यायची ह्या थंड पाण्याची थंड अशा ग्लासाची टिकली या थंड ग्लासामुळे हे जे टिकलीचा चिकटपणा आहे तो थोडासा असा हे होतो आणि खूप वेळ राहते टिकली आपली लवकर अजिबात गळून पडत नाही तर छोटासा उपाय आहे पण तुम्हाला खूपच उपयोगी पडेन असा आहे तुम्ही यासोबतच ही जी टिकली यायचं पाकिट आहे हे तुम्ही फ्रीजरमध्ये सुद्धा एक तासासाठी ठेवू शकता यानेसुद्धा याचा चिकटपणा खूप वेळ राहतो आणि टिकली खूप वेळ राहते आपण अशीच कपाळावरती लावली तरीसुद्धा ही लवकर गळून पडत नाही त्याचप्रमाणे किती जरी छोटी टिकली असली किंवा किती जरी मोठी असली तरी असंच करायचं तर याच्यानंतर हे इथं मी घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल कोणत्याही कंपनीचं तुम्ही ॲलोवेरा जेल वापरू शकता अगदी अर्धा चमचा किंवा जेवढं हवं तेवढंच घ्यायचं थोडंसंच घेतलेलं आहे मी अगदी आणि आता याच्यामध्ये आणखीन एकच गोष्ट लागणार आहे आपल्याला ते म्हणजे दूध आणि हे पण फक्त आणि फक्त दोन ते तीनच थेंबच्या अंदाजाने टाकायचं तर इथं मी दूध आणि ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करायचं एकजीव करायचं हे दोन्ही पण एकामध्ये सगळं याच्याने काय होतं आणि हे काय करायचं आपल्या हाताला किंवा आपल्या चेहऱ्याला याने मसाज करायचा याने काय होतं आपली स्किन जी काही ड्राय पडलेली असते ती थोडीशी मॉइश्चर होण्यास मदत होते आपल्या चेहऱ्यावरती जे काही इरिटेशन होतं पिंपल्समुळे थोडंसं रक्त आलेलं असतं फोडांमधून किंवा आणखीन पण बरंच काय काय झालेलं असतं स्किनवरती आपल्या तर हे दूर होण्यास मदत होते याने आपल्या स्किनला आपण पाच ते दहा मिनिट हलक्या हाताने मसाज करायचा या एलोवेरा जेल आणि दुधाने आपली स्किन एकदम उजळण्यास पण मदत होते आणि जे काही पिंपल्स डाग असतात त्यातून जे काही रक्त निघलेलं असतं किंवा इतर पण जे काही दुखापत झालेली असते ती पण दूर होण्यास मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद